वारकऱ्यांच्या सन्मानार्थ विचार प्रबोधनाची क्रांती म्हणून राज्यस्तरीय वारकरी परिषदेचं आयोजन 25 ऑक्टोबरला वाघजाळ आश्रम बोताळा या ठिकाणी करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनकार हरिभक्त पारायण महाराज यांची मांदियाळी वाघजाळ आश्रम या ठिकाणी 25 ऑक्टोबरला एकत्र येणार आहे। वारकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांच्या द्विधा यावर त्या परिषदेच्या माध्यमातून आम्ही आवाज उचलणार आहोत। राष्ट्रसंत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्यावर कुणी आगपाखड करू नये, त्यावर कुणी अवाच्य शब्दात बोलू नये यासाठी खऱ्या अर्थाने या वारकरी धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर यांना महाराष्ट्र शास्त्राचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळाला, त्यांचा सन्मान राष्ट्रभर होत आहे, देशभर होत आहे, तो आपल्या जिल्ह्यात झाला पाहिजे। त्या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळे प्रबोधनकार त्यांचा सत्कार करण्यासाठी येणार आहेत। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रमुख संस्थांच्या अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं औषधालय असेल, त्या ठिकाणी भजन संध्या असेल, गायन स्पर्धा असेल, अशा विविध सामाजिक उपक्रमांचं दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील विशेष करून वारकऱ्यांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी वारकरी परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांना करतो। त्या परिषदेच्या माध्यमातून